एक मिनट बर्थडे 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 साहेबाना क्लोज मार विचारा साहेब क्लोज बचाव करना सीखा था पूरे सर थांबा थांबा सर थांबा ना जरा एक मिनट चांगला होता दूसरा हिंदी बाइक पाइजे का त्यांनी पण घेऊन करा कापूर बावडी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 7 जानेवारी 2023 या दिवशी भारतीय दंडविधान संहिता कलम 380 अन्वये एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये जे फिर्यादी आहे फिर्यादी यांनी फिर्यादीमध्ये जी बाब नमूद केली होती ती अशी होती की त्यांची अल्पवयीन मुलगी त्या अल्पवयीन मुलीला तिचे अश्लील फोटो काढून फोटोचं किंवा चित्रीकरण करून ते व्हायरल स्वरूप फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून काही सोन्याचे दागिने उकळल्याचे आणि त्यामुळे चोरी झाल्याचे या फिर्यादीत नमूद होते. त्यानुसार सदरची अल्पवयीन मुलगी तिचे वय बघता तिच्या वडिलांसमक्ष आणि महिला पोलीस अंमलदारांसमक्ष तिची ज्यावेळी चौकशी केली त्या चौकशीदरम्यान त्या मुलीने जी प्राथमिक स्वरूपात माहिती दिली त्या माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला तिने सांगितलेल्या माहितीच्या आधारे जो संशयित होता त्या अल्पवयीन मुलाला आझादनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आणि त्याची विचारपूस करण्यात आली आणि विचारपूस दरम्यान जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे असे समजले की एक ज्वेलरचं दुकान आहे. त्या दुकानामधून त्या दुकानामध्ये यांनी चोरलेले जे दागिने होते त्या मुलीकडून प्राप्त झालेले ते दागिने विकलेले आहेत आणि म्हणून सदरच्या दुकानामध्ये आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळे साहेब ज्यावेळी त्यांच्या टीमसोबत गेले तर त्या ठिकाणी इतर जे पुस्तपास केला इतर जे पुरावे बघितले आणि सी सी टी व्ही फुटेज बघितले त्या फुटेजमध्ये सदरचा मुलगा हा कधीही सोन्याच्या दागिन्यासमेत आलेला नसल्याचे निष्पन्न झाले. सदरची खोटी बातमी होती आणि म्हणून पुन्हा त्या अल्पवयीन मुलीकडे ज्यावेळेस पिंपळे साहेब आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांनी तपास केला तर त्यातून पुन्हा नवीन माहिती मिळाली. त्या नवीन माहितीच्या आधारे असे कळले की सदरची जी अल्पवयीन मुलगी होती तिचा जो मित्र होता आलोक म्हणून त्या दोघांचा वाढदिवस 3 जानेवारी या एकाच दिवशी होता आणि म्हणून वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती आणि म्हणून त्यांनी हा दागिन्यांचा सर्व बनाव केला. हे दागिने त्यांनी घेतले आणि ते विकलेले आहेत गौरी ज्वेलर्स बासुकी सुरेंद्र वर्मा यांच्याकडे गणेशनगर मानपाडा परिसरात 53,000 रुपयाला विकलेले होते आणि म्हणून तपासाची दिशा बदलली आणि नवीन तपासाच्या अनुषंगाने या ज्वेलरची दुकानात बासुकी सुरेंद्र वर्मा वय 32 वर्ष काल्लेर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे यास चोरीचे दागिने आहेत असे माहीत असतानासुद्धा त्याने ते दागिने स्वीकारले आणि म्हणून सदरच्या गुन्ह्यामध्ये आलोक नागेंद्र राऊत ज्याने हे दागिने घेऊन विकले तो 18 वर्षाचा आणि ज्वेलर्स बासुकी सुरेंद्र वर्मा यांना आरोपी करण्यात आलेले आहे. पैकी आलोक नागेंद्र राऊत याला अटक करण्यात येऊन भारतीय दंडविधान संहिता कलम 411 आणि 34 यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ही एक बाब आणि दुसरी बाब अशी की 10 जानेवारी 2023 रोजी कापूर बावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 141/2021 भारतीय दंडविधान संहिता 420/392, 120/34 वगैरे या गुन्ह्यामध्ये एक पाहिजे असलेला आरोपी होता. त्याचं नाव आहे जमाल उर्फ राजकुमार यादव. हा कोलशेत या ठिकाणी येणार असल्याची माहिती कळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने सापळा रचून जमाल उर्फ राजकुमार जयराम यादव वय 21 वर्ष हा वरचागाव कोलशेत ठाणे येथून यास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ अंगझडतीत गावठी कट्टा अग्निशस्त्र हे मिळून आलेले आहे ते आपण बघू शकतात आणि त्यानुसार कापूर बावडी पोलीस स्टेशनमध्ये नव्याने गुन्हा रजिस्टर नंबर 6/2023 आर्म ॲक्ट 325 अन्वये आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1/135 अन्वये नव्याने गुन्हा दाखल करून यास अटक केलेली आहे आणि हा जो आरोपी ज्याला आपण पकडलेला आहे याच्यावर याआधी कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा 307 या भादवी कलमान्वये दाखल असून दुसरा गुन्हा कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्येच 420/392 या कलमाद्वारे दाखल झालेला आहे.
या दोन्ही गुन्हे जो भादवी 380 जो मी आधी सांगितला तो आणि भारतीय दंडविधान संहिता आत्ता जो या 420 392 आर ॲक्टद्वारे जी जी कामगिरी झालेली आहे ती आमचे ॲडिशनल एस पी सर पंजाबराव उगले सर, आमचे DCP अमरसिंग जाधव सर, मी स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे आणि आमचे सिनियर PI उत्तम सोनवणे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर साहेब, पोलीस निरीक्षक संदीप धांडे साहेब या सर्वांनी एकत्रित प्रयत्नाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे, हवालदार दीपक मोरे, हवालदार संजय वालधाडे, हवालदार विजय नाईक, पोलीस नाईक निखिल जाधव, पोलीस नाईक राजू जाधव, पोलीस नाईक राजेंद्र पारधी, पोलीस शिपाई सुनील चव्हाण व पोलीस शिपाई राजाराम गारळे यांच्या पथकाने अथक परिश्रमाने सदरच्या या कामगिऱ्या पार पाडलेल्या आहेत। त्यामध्ये काय झालेलं आहे की हा जो मुलगा आहे मी आधी तुम्हाला सांगितलं, या मुलाने जी आधी माहिती दिली की आम्ही प्रगती ज्वेलर्स जे तुम्ही आता विषय काढला म्हणून प्रगती ज्वेलर्सचा सदरचे हे सोन्याचे दागिने आम्ही विकलेले आहेत, त्या मुलाला घेऊन त्याच्या वडिलांसमक्ष त्या ठिकाणी गेलेले असता त्याने तशी दिशा दिली म्हणून पोलीस त्या ठिकाणी गेले असता सदरचा प्रकार घडलेला होता। परंतु नंतर CCTV तपासल्यानंतर तसं घडल्याचं ते दिसून आलं नाही, मग सदरच्या मुलाला पुन्हा विश्वासात घेतलं की असं का झालं। तर त्या मुलाने सांगितलं की मी 1-1.5 वर्षापूर्वी त्या ज्वेलरच्या दुकानामध्ये काहीतरी अंगठी वगैरे त्याने दिलेली होती, ते त्याच्या माइंडसेट झालेला होता। पोलिसांच्या आल्यामुळे काय भीतीच्या त्याच्या वयाचा आणि त्याच्या समजेचा जर आपण विचार केला तर त्याने तात्काळ ते नाव सांगितलं आणि त्याने ते सांगितल्यामुळे पोलिसांची दिशा तिकडे गेली। हा एवढा विषय आहे। हो, त्याच्यामुळे पोलिसांची प्रतिमा कुठेतरी खराब होऊन त्याचा काहीतरी गैरसमज निर्माण झाला, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की? नाही, पोलिसांची प्रतिमा खराब होण्याचा प्रश्नच नाही, स्पष्ट सांगतो पोलीस हे तपासात काम करत होते आणि ज्यावेळी आपल्याला कोणाकडून चोरी झालेल्या मालाची जर रिकव्हरी करायची असेल तर अशा वेळेस एक विशिष्ट पद्धतीने आपल्याला तिथं जावं लागतं आणि हे सरसकट सर्वांच्या बाबतीत घडलेली ही एक MOB आहे, पोलिसांची पद्धत आहे। त्या बाबतीमध्ये हे काम करत असताना काम करण्याचा तो एक पार्ट होता आणि नेमकं झालं काय, ज्यांच्याकडून ही माहिती येणं अपेक्षित होतं संशयितांकडून तशी माहिती मिळाल्याने पोलिसांची तपासाची दिशा त्या पद्धतीने गेली, त्याच्यामुळे हा जर गैरसमज झालेला असेल हा निव्वळ गैरसमज आहे, पोलिसांच्या तपासाचा तो एक भाग होता एवढंच।